धर्म बंद व्हायचं बरं का, तशा लेवलला आता भारतीय जनता पक्ष व्हायला लागले महाराष्ट्रामध्ये. शिवसेना ऑफचं बटन ढाकलेलं आहे, तसा बिंदू छोटा होणार आणि बंद होणार अशा प्रकारे ते सगळं चालू आहे. मुंबईतही कुठच्या जागा काय, ठाण्याच्या 11 जागा काय देत आहेत आणि त्या बाकी काही ताकद आहे असं तुम्ही मानत नाही. आता मी दाखवतही नाही मज्जा मारण्याचा काय विषय येतो. प्रत्येक वेळेला समोर आले की ते आपले पांढरं निशाण जे का खडकून बसलेले असतात, कुठे काही झालं की सरेंडर पहिले होतं. ते सरेंडर म्हणून काय झालं त्यांचं आपण बघतोच आहोत. शेवटचा प्रश्न, निवडणुकीनंतरचं चित्र कसं पाहताय तुम्ही? लोकांनी माझ्या हातात जर सध्या हे दिलं तर चांगलं बघतोय, नाहीतर पुन्हा इतकी वर्ष बघतोय तेच बघतोय. काय बदल पर्याय समोर असताना लोकांनी बदल घडवणं गरजेचं आहे अशी माझी अपेक्षा आहे. मी एका राजकीय पक्षाचा अध्यक्ष आहे किंवा मी एक राजकीय पक्ष चालवतोय म्हणून मी बोलत नाही, परंतु मी जर मी एक जनता म्हणून जर समजा असतो माझा असा काही राजकीय पक्ष नसता, तर मी निश्चित असा विचार केला असता की बाबा हे मी पाहिलं आता आता मला हा नवीन बघू दे. बरं, इथे मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की हे ही अशी आहे ना की उद्या समजा सचिनची आता 100वी सेंचुरी बरोबर, समजा सचिनला आता या मॅचला करता नाही आली तर 15 दिवसांनी दुसरी मॅच आहे. शाहरुख खानचा एक चित्रपट पडला ना तर ज्या दिवशी समजा पडला तर त्याच्या बरोबर 6 महिने दुसरा पिक्चर तो सुरू करू शकतो. आम्हाला डायरेक्ट 5 वर्ष, तर आम्हाला कशाला लोकांनाही सरळ 5 वर्ष निघून जाणार. तुमच्या आयुष्यातली 5-5 वर्ष जर अशीच तुम्ही घालवायला लागला त्याच त्याच लोकांवरती जे नाकाम आहे. मी तरी काय बोलणार त्याच्यावर, म्हणजे मी तुम्हाला एक 3 इडियट मधलं वाक्य सांगतो. ज्याला तो फळान असतो त्याचा त्याला फोटोग्राफर व्हायचं असतं आणि वडिलांना तो सांगू शकत नाही. ज्यावेळेला आमिर खान त्याला सांगतो की देख फरान, 50 साल बाद तू एसी किसी हॉस्पिटल में पडा नाही, तब सोचेगा की लेटर हात में था, टॅक्सी दरवाजे ते खडी, थोडीशी हिम्मत कर लेते तो जिंदगी और कुछ बदल जाते. मला फक्त एवढंच लोकांना सांगायचं की आज तुमच्या समोर पर्याय उभा आहे, मतपत्रिका तुमच्या हातात आहे, वोटिंग राईट तुमच्या समोर आहे, थोडी हिंमत करा, बदलून दाखवायची हिंमत माझ्याकडे.